लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मानसून अधिवेशन में आज ओबीसी आरक्षण और एमपीएससी छात्र स्वप्निल लोनकर की आत्महत्या का मामला गूंजता रहा। बीजेपी विधायकों ने ओबीसी आरक्षण रद्द होने पर सरकार पर आक्रामक हमला बोला। बहस इतनी तीखी रही कि पीठासीन सभापति भास्कर जाधव ने बीजेपी के 12 विधायकों को एक साल के लिए निलंबित कर दिया। बर्खास्त विधायकों में एडवोकेट आशीष सेलार, संजय कुंटे, योगेश सागर, अतुल भातखलकर, हरीश पिंगले, पराग अलवनी, अभिमन्यु पवार, नारायण कुंचे, जय कुमार रावल, कीर्ति कुमार भांगड़िया और गिरीश महाजन का नाम शामिल है। निलंबन के बाद बीजेपी विधायकों ने जमकर हंगामा मचाया और सदन से वॉकआउट कर दिया। इस कार्रवाई पर खुद सभापति भास्कर जाधव ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। असे कि या कोरोनाच्या कारणास्तव अवघे दोनच दिवस विधिमंडळाचं अधिवेशन सुरू राहणार आहे आणि या दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी दोघांनी मिळून एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं अधिकाधिक निर्णय कमी वेळात जास्तीत जास्त निर्णय करून घेणं आवश्यक आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तेच लागून राहिलंय की ह्या कमी कालावधीच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या रोजगाराच्या निमित्तानं वेगवेगळी ज्या समाज संघटना आंदोलन करतायत त्यांना न्याय काय मिळणार आहे, कोरोनाची तिसरी लाट येणार असेल तर राज्य सरकार त्या संदर्भामध्ये नक्की काय उपाययोजना करणार आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनामुळं जे काय सगळ्या क्षेत्रामध्ये आपण थोडं मागे गेलेलो आहोत त्या अनुषंगानं सरकार काय निर्णय घेतंय किंवा सरकारकडून काय निर्णय करून घेतले पाहिजेत अशा अर्थानं 2 दिवसाच्या कमी कालावधीच्या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक निर्णय करून घेण्याच्या दृष्टीनं सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्रितपणे काम करणं अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणं हे जे कोणी सभाध्यक्ष असतात त्या सभाध्यक्षांनी ते करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा राबवणारा अंमलात आणणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्याच पद्धतीनं आज ओबीसी आरक्षणासंदर्भात या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री सन्माननीय भुजबळ साहेब यांनी महाविकास आघाडीतर्फे जो प्रस्ताव आणला त्या प्रस्तावावर खरं सांगायला गेलं तर पहिल्यांदा मंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी परवानगी मागितली, मी त्यांना बोलायला संधी दिली, पूर्ण वेळ त्यांचं बोलणं होईपर्यंत कुठेही मी त्यांचं बोलणं थांबवलं नाही आणि नंतर मग मंत्री महोदयांनी आपले विचार मांडले। स्वाभाविक आहे सगळ्यांचा हेतू जर एकच आहे तर प्रस्ताव एक मतानं हा केंद्र सरकारकडे पाठवण्यामध्ये अडचण काहीच असता कामा नये। यापूर्वीचे देखील प्रस्ताव हे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं आणले त्यावेळेला देखील सभागृहातून एकमतानं गेलेले आहेत। भाजपा सेनेच्या सरकारनं ज्या ज्यावेळेला प्रस्ताव आणले त्याही वेळेला एकमतानं कुठलीही चर्चा न होताना गेलेले आहेत। आजचा प्रस्ताव सुद्धा एकमतानं आणि मी चर्चा करायला अध्यक्षीय नात्यानं संधी दिलेली असताना सुद्धा मंजूर करायला हवा होता परंतु काही लोकांना ओबीसीला आरक्षण मिळूच द्यायचं नाही आहे, ओबीसीचा विषय सभागृहामध्ये आपण म्हणू तोच खरा आहे अशा पद्धतीनं जगलरी करणं आणि कपोलकल्पित आरोप जे बाहेर सभागृहाच्या बाहेर केले जातात तेच आरोप आम्ही सभागृहामध्ये करू आणि ते जनतेनं खरं मानावं अशी ज्यांची अपेक्षा होती त्यांना सन्माननीय भुजबळ साहेबांनी सत्य पुराव्यानिशी आणि खरी उत्तर दिल्यामुळं अस्वस्थ झाले आणि त्या अस्वस्थतेतून हा सगळा सभागृहामध्ये प्रकार घडला हे मी आपल्याला निदर्शनात आणून देऊ इच्छितो।